मुंबई दुबई स्पाइस जेटनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. फ्लाईटला 6 तास उशीर झाला, त्याच्यामुळे प्रवासी चांगले संतापले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती कंपनीकडून या सगळ्या संदर्भात दिली गेली. प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत. निखिल, कंपनीकडून हे तांत्रिक बिघाडाचं कारण दिलं गेलंय, पण मग प्रवाशांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया होत्या यावर? नक्कीच रेड्डी, पाहायचं झालं तर रात्री 11 वाजताची जी फ्लाईट होती ती देखील फ्लाईट अजूनपर्यंत न आल्यामुळे मुंबईहून दुबईला जाणाऱ्या स्पाइस जेट विमानाचे प्रवासी आहेत त्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. रात्री 2 वाजता ही मुंबईवरून टेक ऑफ करणार होती, त्यांना सुधारित वेळ आधी देण्यात आलेला होता, परंतु अजून देखील 6 तास उलटूनही ही जी फ्लाईट आहे ती अजूनही मुंबईवरून दुबईसाठी रवाना झालेली नाहीये. जवळपास 150 ते 200 प्रवासी यामध्ये या त्रासाला सहन करतायत. आता 11 वाजण्याची वेळ आहे ती देण्यात आलेली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कारण देत प्रवाशांना अजूनही जे विमान आहे ते अरेंज करण्यात आलेलं नाही. 11 वाजता त्याच्यामुळे प्रवाशांचा संतोष.